उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी मी महापालिकेत महिन्यातील होणाऱ्या प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी सायकलवरून येणार या निर्णयाचे स्वागत करीत स्थानिक कार्यकर्ते जितेंद्र पोळेकर आणि लहू जागडे यांनी सायकल भेट दिली. त्या खरं तर राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडू आहेत असं हे त्यांचं कायम वेगळं काहीतरी असतं की आपल्याला लोकांसाठी काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. इंधनाची बचत करा, प्रदूषणमुक्त पुणे करा आणि सायकलला जी प्रतिष्ठा पूर्वी होती ती प्रतिष्ठा परत लाभावी म्हणून ताईंनी जो निर्णय घेतला तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना इतकं भावलं. माझ्या लहानपणापासून मला माझ्या वडिलांनी मुलाप्रमाणे वाढवलं. लहानपणापासून मी सायकल चालवते. आजही मुलांना आवडणारा निळ्या कलरची सायकल मी निवडली. काळाची गरज पाहता होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे. सायकलमुळे आरोग्य चांगले राहते. आम्ही 2002 ते 2007 दरम्यान मी, वंदना चव्हाण, मुक्ता टिळक, मेधा कुलकर्णी, मंजुश्री खर्डीकर पाच जणी सर्वसाधारण सभेला सायकलवरून जायचो. सर्वसाधारण सभेला सायकलवरून बालगंधर्वपासून महानगरपालिकेत यायचो. पहिल्या सभेच्या वेळी तेव्हाचे महापौर सतीश मिसाळ यांनी आमचे जंगी स्वागत केले होते. अशा प्रकारे जुन्या आठवणींना उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी उजाळा दिला आहे. आपल्या पुण्याच्या उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे सायकलवर महापालिकेपर्यंत जाणार ही न्यूज सगळीकडे पसरत होती, तर आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, काय सांगाल, ही संकल्पना नेमकी का तुम्ही निवडली? ही संकल्पना निवडण्याचं कारण म्हणजे मला खरं तर इलेक्शन झाल्यापासून, निवडून आल्यापासून माझी इच्छा होती की सायकलवर कॉर्पोरेशनला एक दिवस तरी जायचं. आपण गेल्यामुळे बाकीचे नागरिक पण जागरूक होतील आणि तेही सायकल चालवतील. आणि सायकल चालवण्याचे हेतू फायदे की महिलांना व्यायाम करता येत नाही घरी, भाजीला जायचं म्हटलं तरी सायकलवर गेली पाहिजे महिला. प्रत्येकांनाच गाडी हवी असं आहे. 10वी झाली की मुलं म्हणतात गाडी हवी, पण गाडीचा शोक काही चांगला नाही आहे. तो प्रदूषण पण आहे आणि सगळ्याच बाबतीत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून सायकल चालवली पाहिजे मुलांनी पण महिलांनी पण. आणि सायकल चालवताना जास्त महिला दिसल्या पाहिजेत असं मला वाटतं. पण काही माझ्या भागात आहे ना महिला सायकल चालवतात. मी, मला सवय होती माझ्या मुलींना मी शाळेत ने आण करत होते. माझी ओळख जी आहे माझ्या प्रभाभागात त्या काय म्हणतात की सायकलवर जात होत्या ह्या आज नगरसेविका आहेत. पण आज त्यांच्यासमोर मी सायकल चालवते आणि ह्या महापौर आहेत ह्या, हे त्यांना कौतुक आहे माझ्याबद्दल त्यांना. आणि आता तुम्ही जे म्हणताय की काही दिवसानंतर तुम्ही स्वतः सायकलीवर परत, म्हणजे जसं जुन्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत की तुम्ही सायकल वापरली आहे, त्या संदर्भात काय सांगाल की तुम्ही खरंच अगदी संदेश देणार आहात? 2002 ते 2007 पहिल्या जीबीला मी, वंदनाताई चव्हाण आत्ता खासदार आहेत त्या, मुक्ताताई टिळक आमदार आहेत आत्ता, मेधाताई माझे आमदार आहेत आणि मंजुश्री खर्डीकर, हे अशा आम्ही पाच जणींचा ग्रुप होता. पाच जणी एकमेकींना आम्ही फोन करायचो. वंदनाताई तर मला म्हणायच्या सरस्वती तू माझ्याकडून ये आपण जाऊया. मग आम्ही दोघी त्यात तिकडून अशा बालगंधर्वपर्यंत यायचं, घरापासून यायचो आम्ही आणि तिथून मग महानगरपालिकेत. पण पहिल्या दिवशी आमचं स्वागत सतीश मिसाळ होते त्यावेळेला, त्यांनी खूप जंगी स्वागत केलं होतं आमचं. म्हणजे फुलं घेऊन उभे राहिले होते, रांगोळी काढली होती आमच्यासाठी. म्हणजे आठवणीतले ते उदाहरण आहे. आणि आता सध्या पुण्याचं जे वाढतं ट्रॅफिकचं म्हणा किंवा पोल्युशनचे जे प्रश्न आहेत त्यासाठी ते किती उपयोगी ठरेल असं तुम्हाला वाटतं? उपयोगी ठरेलच ना, कारण एक उपमहापौर सायकल चालवते गाडी असूनही. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मीही सायकल चालवली पाहिजे आणि सायकल चालवून तंदुरुस्त तेच होतील ना. आणि हे वाढतं पोल्युशन बघून काय वाटतं तुम्हाला की तरुण पिढी म्हणते की कम्फर्टेबल लाईफ हवी आहे त्यांना, तर तरुण पिढींना काय सांगू शकाल तुम्ही? तरुण पिढींनीच खरं तर सायकल चालवली पाहिजे. त्यांनी चालवली तर बाकीचे सगळे त्यांचं उदाहरण घेतील. चला मुलं एकमेकांच्या मदतीने सायकल चालवत, पण हल्ली कॉलेजच्या मुलांना गाडीशिवाय तथ्य नाही आहे. आता मुलींना तुम्हाला माहीत आहे पिंक कलर आवडतो, पण मला आता ब्ल्यू कलरची मिळाली. ब्ल्यू कलर हा मुलांना आवडण्याचा आहे. पण मला खरं सांगायचं म्हणजे एक काय की मला लहानपणापासून माझ्या वडिलांनी मुलासारखी ठेवलेली आहे. हां, म्हणून तशी पसंती करायला मला आवडते. म्हणजे मी 10वी 7वीपर्यंत होते तोपर्यंत माझे बॉयकट होते. त्यावेळेस मला वडिलांनी माझ्या बॉयकट आणि पॅन्ट शर्ट शिवाय मला नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे तुम्ही आता ब्ल्यू कलरची सायकल घेते.
तर आपल्या उपमहापौरांनी सांगितलंय की प्रत्येक पुणेकरांनी आवर्जून सायकल खरेदी करावी आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी सायकल चालवावी. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.